विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी इयत्ता 6 चा पाठ क्रमांक आहे पृथ्वी व वृत्ते या पाठामधील कोणीय अंतर या घटकाचा अभ्यास करणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाची जर आपल्याला स्थान निश्चित करायचं असेल तर ते कशा पद्धतीने केलं जातं त्याबद्दल या ठिकाणी आपण माहिती घेऊया. कोणीय अंतर म्हणजे काय तर पृथ्वीचा जो केंद्रबिंदू आहे ते केंद्रबिंदू जे आहे तो समजा त्या केंद्रबिंदू पासून तयार झालेला जो कोण असतो त्यावरून त्या ठिकाणचं ते स्थान निश्चित होत असतं. आपल्याला सर्वांना माहित आहे की या पृथ्वीच्या सर्वात मोठी जी रेषा असते ही विषुववृत्त असतं. हा जो सर्वात मोठा व्यास म्हणू आपण त्याला तुम्ही याच्या अगोदर व्यास पाहिलेला आहे पृथ्वीचा तर सर्वात मोठा हा जो व्यास आहे त्याला आपण विषुववृत्त म्हणतो. आणि या विषुववृत्तामुळे एक प्रतल निर्मिती झाली आहे या प्रतलाला विषुववृत्तीय प्रतल असं म्हणतो आपण. आणि या विषुववृत्तीय प्रतलासोबत जर क्ष हा जर एक ठिकाण आपण गृहित धरला तर त्या या क्ष बिंदू पृथ्वीवर असणारा हा क्ष बिंदू या क्ष बिंदूचा या प्रतलाशी होत असणारा किती अंशाचा कोण आहे त्याला म्हणतात कोणीय अंतर. आणि हे कोणीय अंतर जे आहे त्या कोणीय अंतरावरून त्याचं स्थान निश्चिती होत असतं. आता क्ष हा जो बिंदू आहे तो या ठिकाणी 30 अंशाचा कोण करत आहे आणि त्या क्ष बिंदूमुळे सुद्धा या ठिकाणी एक प्रतल निर्मिती झालेली आहे. ही सुद्धा एक प्रतलच तयार झालेलं आहे या ठिकाणी. हे पृथ्वीवर अशा पद्धतीने क्ष बिंदूमुळे तयार झालेले एक प्रतल तयार होईल. आणि या क्षणाचा जर विचार केला तर हे या ठिकाणी झालेला जो कोण आहे तो कोण म्हणजे कोणता तर बघा क्ष म आणि य हा जो आहे बघा क्ष म आणि य या ठिकाणी 30 अंशाचा कोण निर्माण झालेला आहे म्हणजे या ठिकाणी क्ष या ठिकाणाचं किंवा या स्थानाचं कोणीय अंतरामुळे झालेलं हे आपल्याला या ठिकाणी स्थान दिसून येतं. त्याचबरोबर तुम्ही जर नंतर व हे ठिकाण जर गृहित धरलं बघा हा व तर या व च सुद्धा या ठिकाणी य म व असा एक कोणीय अंतर त्या ठिकाणी या ठिकाणी तयार झालेला आपण दिसून येईल. आणि हे जे अंतर आहे ते जवळपास 60 अंशाचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जर विचार केला तर हे विषुववृत्तीय प्रतल जे आहे या प्रतलाच्या दक्षिणेला सुद्धा काही भाग आहे आणि हे विषुववृत्तीय प्रतल जे आहे त्याच्या उत्तरेला पण काही भाग आहे. तर या क्ष ठिकाणाचं जर आपण कोणीय अंतर विचारात घेतलं तर त्याला आपल्याला काय म्हणता येईल 30 अंश उत्तर. कारण की उत्तर भागाकडे आहे उत्तर दिशेकडे आहे. आणि या व या स्थानाचा जर विचार केला तर ते 60 अंश दक्षिण असं आपल्याला सांगावं लागेल कारण हे दक्षिण दिशेकडे आहे. म्हणून हे जे आपण या ठिकाणी व आणि क्ष याचं जे ठिकाण शोधण्याचा प्रयत्न केला किंवा हे स्थान पाहण्याचा जो प्रयत्न केला तो कशामुळे शक्य झाला आपल्याला कोणीय अंतरामुळे आपण हे करू शकलेलो आहोत. तर या ठिकाणी आपण कोणीय अंतर म्हणजे काय याचा अभ्यास या घटकात केलेला आहे.